ओके बघा सुनाओ, यस्टरडे वी हैव ऑलरेडी स्टडीड अबाउट द हाउ टू कन्वर्ट अल्काइल क्लोराइड इनटू द अल्कोहोल. अल्काइल क्लोराइड ला अल्कोहोल मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तर आपण पाहिलं होतं बाय युजिंग NaOH एंड KOH. काल ज्या काही रिएक्शन पाहिल्या होत्या त्याला 2 मिनिटांमध्ये रिवाइज कर. तुम्ही काय असणार आहे, वेन देर इज युअर CH3 CH2 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 Cl असा जो काही मॉलिक्यूल होता आपला ब्युटाइल क्लोराइड, हा जो काही मॉलिक्यूल होता हा मॉलिक्यूल जेव्हा NaOH सोबत रिएक्ट होतो तेव्हा तो काय देतो NaCl आणि OH काय होतो तिथं अटॅच होतो. तर ही जी काही रिएक्शन होती CH3 CH2 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 OH हा झाला होता आपला ब्युटेनॉल. आठवलंय का, दॅट इज ब्युटेनॉल अँड दॅट इज अवर ब्युटाइल क्लोराईड. आठवलंय, सो ह्या रिएक्शन आपण काल पाहिल्या होत्या. ऑक्टेन असेल, हेक्झेन असेल, हेप्टेन असेल, नोनेन असेल, डिकेन असेल, तर त्या सर्वांना बघा लक्ष द्या, त्या सर्वांना काय केलं होतं आपण, हे जे काही आपले मॉलिक्यूल्स होते ह्या रिएक्शन आपण काल स्टडी केल्या होत्या. बट टुडे वी विल डिस्कस अबाउट द न्यू टॉपिक. सो नाउ आता हा जो काही अल्कोहोल आहे हा फक्त याच वेनी मिळत नाही, त्याच्यासाठी हायड्रेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. आलंय का लक्षात, जसं आता कन्सिडर करा काय एक रूल असतो मार्कोनी को रूल. आलंय का लक्षात, बघा आता काय असणार. सो आता वेगवेगळ्या अल्डिहाइड बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे, अल्कोहोल बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहे. आजचं जे काही लेक्चर असणार आहे हे काय असणार आहे बघा. सो टुडे वी विल डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मिथेन. ओके, स्ट्रक्चर म्हणा किंवा त्याच्यापेक्षा आपण एखादा रिएक्शनचा जर पोर्शन म्हटला तर तो समजून घेऊ. बट सर्वात पहिले मला सांगा, आज जे काही आपण लेक्चर घेणार आहे तर तुम्हाला आतापर्यंतच्या केमिस्ट्रीच्या फाउंडेशनच्या लेक्चर मध्ये काही डिफिकल्टी आहे का? पल्लवी आहे का मला? आनंद, हर्षल, अपूर्वा, निकिता टेकडे, काही डिफिकल्टी आहे का तुम्हाला केमिस्ट्रीच्या आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये? आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये काही डिफिकल्टी आहे का सांगा मला असेल तर, कारण त्या डिफिकल्टी आपण सॉल्व करून घेऊ. का सर हा पॉइंट एकदा समजून सांगा किंवा काही आणखी वेगळ्या रिएक्शन असतील त्या आम्हाला समजून सांगा, त्या सांगायचंय का तुम्हाला? तो बघा आता काय असणार आहे. आता आज आपण पाहू आणखी एक इंटरेस्टिंग टॉपिक पाहू, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट. आता तुम्हाला काही व्हॅल्यूज इथं मिळालेल्या असतात, इथं काय असतात काही व्हॅल्यूज मिळालेल्या असतात, त्यानुसार आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करत असतो. सर ऑक्सिडेशन स्टेट याची डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन, ऑक्सिडेशन स्टेट म्हणून एक वर्ड ऐकला असेल तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये. सो त्याची डेफिनेशन काय हे सांगतोय मी तुम्हाला. द चार्ज ऑन एनी स्पेसिस or ion, the charge on any species or ion is known as oxidation state. काय म्हणणं आहे याचं खूप इझी आहे, समजून घ्या काय म्हणायचं याला. एखाद्या ऍटम वरती एखादा आयन असेल किंवा ऍटम असेल त्याच्यावरती जो काही चार्ज असतो त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन स्टेट. एक्झाम्पल, ओके, एक्झाम्पल जसं आता आपल्याला माहित आहे का आपल्याकडे जो काही फ्लुरिन असतो 9 नंबरचा एलिमेंट आहे पेरियोडिक टेबल मध्ये, फ्लुरिन दिसलाय का, हा जो काही फ्लुरिन आहे याच्यावरती ऑलवेज कुठला चार्ज असतो, याच्यावरती चार्ज असतो -1. हा जर एखाद्या ऍटम सोबत किंवा एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जर हा फ्लुरिन प्रेझेंट आहे, जसं CO2 मध्ये काय कार्बन आणि ऑक्सिजन आहे ना, तसा जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये फ्लुरिन प्रेझेंट आहे तर फ्लुरिन वरती असतो -1 चार्ज आणि हायड्रोजन वरती असतो +1. आलंय लक्षात. मग जर याच्यावरती -1 चार्ज आहे, एक जर निगेटिव्ह चार्ज आहे, फ्लुरिन वरती जर एक निगेटिव्ह चार्ज आहे, तर फ्लुरिन ची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? फ्लुरिन ची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. फ्लुरिन ची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? -1. बघा आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काही ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेट माहिती पाहिजे.
पण त्याच्या अगोदर आपण बघू की ऑक्सिडेशन स्टेट काय, द चार्ज ऑन एनी स्पेसिस, कुठल्याही स्पेसिस वर चार्ज, जसं की फ्लोरिन वरती काय मायनस वन, ही झाली याची ऑक्सिडेशन स्टेट. तसंच मी जर इथं म्हटलं ओ दॅट इज डायनिगेटिव्ह, ऑक्सिजन वरती किती चार्ज आहे, डायनिगेटिव्ह, म्हणजे ऑक्सिडेशनची ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे, मायनस वन. जेवढा एखाद्या ऍटम वरती चार्ज तो पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो किंवा न्यूट्रल असो, तेव्हा ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आलंय का लक्षात? बट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इथं लिहून देतो, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हायड्रोजनची असते प्लस वन, ऑक्सिजनची असते मायनस टू, फ्लोरिनची असते मायनस वन. आलंय का लक्षात? ह्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहेत. ह्या जर ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कुठल्याही ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. जसं सोडियम ची ऑक्सिडेशन स्टेट असते प्लस वन, त्याच्यानंतर पोटॅशियमची असते, सोडियम असो किंवा पोटॅशियम असो या दोघांची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, प्लस वन. कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल या दोघांची स्टेट असते प्लस टू. समजून आलं का? सो ह्या अशा यांच्या काय असतात, ऑक्सिडेशन स्टेट असतात. बाय युझिंग दिस ऑक्सिडेशन स्टेट वी कॅन कॅल्क्युलेट, या ऑक्सिडेशन स्टेटचा वापर करून, ह्या ज्या आहेत नॉर्मल कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, तर यांचा वापर करून आपण एखाद्या मॉलिक्युलचा हे काढू शकतो. आलंय का लक्षात? ऑक्सिडेशन स्टेट. सर ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म्युला, फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट, फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला असतो? तर ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो x प्लस y प्लस z इक्वल्स टू झिरो. हा जो काही फॉर्म्युला आहे हा बॉक्स मधला, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. x प्लस y प्लस z इक्वल्स टू झिरो, या फॉर्म्युल्याचा जर वापर तुम्ही केला तर तुम्ही कुठल्याही ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता, कुठल्याही ऍटमची. आले का लक्षात? मग कुठला ऍटम, जसा आता कन्सिडर करा, एक मॉलिक्यूल दिला मी तुम्हाला H3PO3, याचं नाव आहे फॉस्फोरिक ऍसिड. बघा लक्षात द्या, याचं नाव काय, फॉस्फोरिक ऍसिड. हे आवाज येतोय का माझा तुम्हाला? भावना निर्माण आवाज येतोय बाळा? मला एकदा प्रेझेंटच घेऊ द्या, आता कोण कोण आहे पाऊस द्या मला. सुना छाया, हे काय बाळा तुझं अळणं काय छाया? हा आदित्य, ऋतुजा, वैशाली, स्नेहा, अनुष्का, पल्लवी, आनंद, हर्षल, अपूर्वा, भावना, साक्षी, चैताली, वैभवी, वेदांत, गौरी, धनश्री, स्नेहा, ओम, ममता, राम, मिताली, निकिता, वैष्णवी, सोनल, मैथिली, अस्मिता. ओके, बघा आता हे सर्व प्रेझेंट आहे. सर आता हा जो काही मॉलिक्युल आहे याला म्हणायचं फॉस्फोरिक ऍसिड, याचं नाव काय, फॉस्फोरिक ऍसिड. आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायची आहे ऑक्सिडेशन स्टेट कोणाची कॅल्क्युलेट करायची आहे, फक्त हा फॉस्फरस, या फॉस्फरसची काय करायची आहे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची. दिसले का? सो नाव या फॉस्फरसची फक्त ऑक्सिडेशन स्टेट, हा H3PO3 दिसून राहिला ना, हा. सो नाव याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. बघा आता कसं कॅल्क्युलेट करणार. सो नाव काय म्हटलंय, याला जर मी असं लिहिले क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये, कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन H3PO3, असा तुम्हाला एखादा क्वेश्चन येतो सीईटी मध्ये. याच्यावरती क्वेश्चन येतो की एखादा XYZ मॉलिक्युल असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची, तर आपल्याला माहित आहे गिवन काय आपल्याकडे, हा क्वेश्चन नंबर वन काय, फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. सो गिवन मॉलिक्युलर फॉर्म्युला H3PO3, H3PO3 काय आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. सो नाव बाय युझिंग इक्वेशन फक्त X प्लस Y प्लस Z इक्वल्स टू झिरो,
बघा हा जो काही मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल हा स्क्वेअर बॉक्स मध्ये दिलेला याच्यावरती काही चार्ज आहे का रे? चार्ज आहे का त्याच्यावरती? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आहे का? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती नाही, म्हणजे इथं झिरोच्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही. जर एखाद्या मॉलिक्यूल वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इथं ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवायची, पॉझिटिव्ह 1 असेल तर प्लस 1, प्लस 2 असेल तर प्लस 2, आलंय का लक्षात? मायनस असेल मायनस, जी व्हॅल्यू असेल ती इथं ठेवायची. नाव एस इक्वल्स टू हायड्रोजन, वाय इक्वल्स टू फॉस्फरस अँड झेड इक्वल्स टू ऑक्सिजन. समजून आलं का काय म्हटलंय? एस इक्वल्स टू हायड्रोजन, वाय इक्वल्स टू फॉस्फरस आणि झेड इक्वल्स टू ऑक्सिजन. बट वी ऑल्सो नो दॅट या इक्वेशन मध्ये काय हायड्रोजन किती आहे? 3 आहेत ना, म्हणून तिथं काय होईल? 3x प्लस वाय किती आहे इथं? वाय किती आहे? फॉस्फरस किती आहे? एकच आहे ना, म्हणून 1 × y, एकच वाय आहे म्हणून. आणि झेड किती आहे तिथं? ऑक्सिजन किती आहे? 3 आहेत ना, प्लस 3 × z, आलंय का लक्षात? या तऱ्हेने येणार. म्हणजे एक्स म्हणजे काय? हायड्रोजन. वाय म्हणजे काय? फॉस्फरस. आणि झेड म्हणजे काय? ऑक्सिजन. हे समजलं का नाही समजलं इथपर्यंत ते सांगा मला. हा आता बघा, एक सांगतोय तुम्हाला, हा चार्ट दिलेला आहे तुम्हाला एका बाजूला, छोटासा चार्ट, ऍक्च्युअली खूप मोठे एलिमेंट असतात त्याच्यामध्ये, मी सर्व देतो तुम्हाला, त्याच्याबद्दल काहीही टेन्शन नाही. आलंय का लक्षात? जसं क्लोरीन असेल, आयोडीन असेल, ब्रोमीन असेल, याच्यावरती मायनस 1 चार्ज असतो, ते डिपेंड करतं. ओके, सो ना काय होणार आहे बघा, आता हायड्रोजन आहे, हायड्रोजन वरती किती व्हॅल्यू असते? हायड्रोजनची प्लस 1, म्हणजे 3 × 1 प्लस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे फॉस्फरसची, म्हणून वाय 1 × y घेतला काय आणि नाही घेतला काय? काही चेंज होत नाही, हा वाय जसाच्या तसा. प्लस 3 × z, झेड कोण आहे आपला? ऑक्सिजन. ऑक्सिजनची व्हॅल्यू किती असते? ऑक्सिजनची व्हॅल्यू किती आहे? -2. सो नाउ 3 × -2 = 0, आहे का ही व्हॅल्यू? आहे तिथं या इक्वेशन मध्ये फक्त आपण हायड्रोजन, फॉस्फरस आणि ऑक्सिजनला कन्सिडर केलं आणि त्यांच्या व्हॅल्यू कुठून ठेवल्या? या हा जो काही कॉलम आहे हा तिथं व्हॅल्यूज आहे. समजून आलं का? सो नाउ काय असणार आहे बघा, बघ काय असणार आहे, ते याला मल्टिप्लाय करा, काय असणार आहे? 3 आहे का? 3 म्हणजे 3 दिसून राहिलं का? इकडे इकडे करायचं का थोडस? 2 मिनिट बघा, कॅमेरा स्टँड थोडस मागे घ्यायचा प्रयत्न करतो मी. हा दिसून आलं का काय होणार आहे? याला सॉल्व केल्यानंतर सॉल्व करा बरं, याला कॅल्क्युलेट करा. 3 आहे का? 3 अधिक 3 प्लस वाय एज इट इज प्लस 3 × -2, काय होणार आहे? काय होणार आहे? -6, कारण निगेटिव्ह साईन आहे तिथं बरं, हे निगेटिव्ह साईन ऑलवेज रिमेंबर. 3 × 2 म्हणजे 3 × 2 = 6 आणि हे मायनस साईन आहे म्हणून -6 = 0, आलंय का लक्षात? समजलं का इथपर्यंत? मग आता तुम्हाला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? वाय, म्हणजे हा इकडचा +3 तिकडे काय होईल? -3. इकडचा +6 तिकडे काय होईल? -6. एकदम इझी आहे ना, एकदम इझी आहे ना. बघा आता काय असणार आहे, मी इथं कॅल्क्युलेट करतो, बघा लक्ष द्या, दिसत आहे तिकडे काय होणार आहे? याच्या समोरची स्टेप काय होणार आहे? याला साईड चेंज करा, कारण तुम्हाला वाय ची व्हॅल्यू पाहिजे. सो वाय इक्वल्स टू वाय, हा इकडचा जो काही +3 आहे याच्या पुढे काही साईन आहे का रे? म्हणजे तो काय? +3. हा +3 इक्वलच्या साईन नंतर काय होईल? -3. सो -3 झाला का? साइड चेंज केली आहे मी त्याची, त्याची काय केली आहे? साइड चेंज केलेली आहे. आणि हा जो काही -6 असेल तो काय होईल? +6. समजलं का? म्हणजे काय होणार आहे? प्लस मायनस मायनस काय होईल? काय व्हॅल्यू येईल तिथं? काय व्हॅल्यू येईल? वाय ची व्हॅल्यू किती? +3. समजलं का? वाय ची व्हॅल्यू किती आली? +3. म्हणजे हेन्स ऑक्सिडेशन स्टेट, हेन्स ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इक्वल्स टू +3. किती आहे बाळा? +3. खारवडे कट लिंक नाही झाली का?
तो लक्ष्य द्या, व्हाट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस, दैट इज +3, दिसलंय का? हाँ, तसंच आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ या साइडला, ओके? सो नाउ इथं सो कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दैट इज जिंक, जेड एन सी एल टू, दैट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ जिंक इन ZnCl2। कैलक्युलेट करू शकता, तो काय असणार आहे, गिवन दैट इज ZnCl2 दिलेला आहे ना, सो x प्लस y इक्वल्स टू 0। बघा इथं किती होते, एक दोन तीन एलिमेंट होते, एक हायड्रोजन एलिमेंट होता, एक फॉस्फरस होता आणि एक काय होता, ऑक्सिजन। म्हणून मी इथं काय घेतलं, x प्लस y प्लस z, म्हणजे इथं तीन नंबर घेतलेत मी, इथं तीन अल्फाबेट घेतलेत किंवा इथं तीन हे घेतलेत मी, एबीसीडीचे वर्ड आलाय का लक्षात। माझ्या मॉलिक्यूल मध्ये तीन एलिमेंट होते म्हणून एक्स प्लस वाय प्लस झेड, आणि इथं किती आहेत, दोनच आहेत, झिंक आणि सीएल, समजलं का? एक झिंक आहे आणि दोन सीएल आहेत, म्हणजे दोनच एलिमेंट आहेत, एक क्लोरीन आहे आणि दुसरा कोण आहे माझा, झिंक। त्यामुळे मी इथं काय घेणार आहे, इथं काय घेणार आहे, एक्स प्लस वाय घेणार आहे, वाढवणार आहे का इथं, झेडचं काही काम आहे का माझ्या, नाहीये। आलंय का लक्षात, हे समजून आलं का, हे समजून आलं का? हा, या कारण मग काय येणार आहे, काय येणार आहे तिथं, एक्स म्हणजे झिंक, वाय म्हणजे सीएल, आहे ना? मग झिंक काय करायची, हा दोन मिनिटं बाद सर्व क्लोज करतो, बघतो सर्व क्लिअर दिसणार आहे। आता दिसत आहे का, एकदम क्लिअर काय, एकदम चष्मा बिष्मा लागला, लावायचं काम नाही ना कोणाला, नाही तर मग शिबिर मध्ये घेऊन जाऊ आपण एखाद्या, तिथं फ्री मध्ये चष्मे नाही भेटत काळे काळे, ओके, त्याच्यामध्ये घेऊन जाऊ तुम्हाला। सर काय असणार आहे, x इक्वल्स टू झिंक, y इक्वल्स टू सीएल, मग आपल्याला झिंक ची ऑक्सिडेशन स्टेट काढायची ना, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ, कोणाची काढायची आहे, झिंक ची, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे हे काढायची आहे, आले का सर, x ची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण, कसं कॅल्क्युलेट करणार आहे बघा, कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर सराव x प्लस 2 इंटू y इक्वल्स टू 0, दोन आहेत ना इथं, क्लोरीन किती आहे, दोन, म्हणून इथं कोएफिशिएंट किती आला, दोन, आले का लक्षात, आणि x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, काय असणार आहे, x प्लस, आता क्लोरीन ची नॉर्मली ऑक्सिडेशन स्टेट किती असते सीएल -1, किती असते, -1, 2 इंटू -1 इक्वल्स टू 0, आले का लक्षात, काय मिळणार आहे x प्लस 2 इंटू -1 इक्वल्स टू 0, करा याला कॅल्क्युलेट, याला सॉल्व करा, x प्लस, अरे नक्की पहा, मला तर काही येत नाही, समजून आला की नाही सर, ओके, 2 इंटू -1 इक्वल्स टू -2, काय मिळणार आहे इथं, आता एक साइड या साइडला गेलं तर हा माइनस वाला काय होईल, प्लस वाला, एक्स इक्वल्स टू +2 मिळेल का, आणि एक्स काय आपला, एक्स तर झिंक आहे ना, आणि झिंक ची ऑक्सिडेशन स्टेट काढली, म्हणून काय मिळणार आहे इथं, काय मिळणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ, असं लिहायचं मस्त, त्याला समोरच्याला दाखवायचं, पेपर चेक करणाऱ्याला, पेपर मध्ये असंच लिहितात, त्याला दाखवायचं कि हे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झिंक इज +2, आलंय का लक्षात, याने काय होतं, समोरच्याला वाटतं बाप्पा 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 याला किती मोठी इंग्लिश आहे, पण खरं तर आपल्याला माहिती आहे ना किती येतं आपलं, सो नाउ हे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झिंक इज +2, समजून आलं का, नक्की आता एक स्क्रीनशॉट घ्या बरं तुम्ही,
द्या एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पूर्ण घेतलाय का. ओके आणखी एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण. हा चला याचा स्क्रीनशॉट घेतला ना, स्क्रीनशॉट घेता झाल्या अस्मिता बाई कॅमेरा दाखवून पुट्टेले शिकू दे ना. हा हा चला हे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झिंक इज प्लस टू हे झालंय. तो आता मी जर म्हटलं हा झाला आपला क्वेश्चन सेकंड. आता क्वेश्चन थर्ड घेतो मी इथं. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर सल्फर इन इन कुठे रे यस टू यस ओ फोर. समजलं का. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन यस टू यस ओ फोर. तो गिवन गिवन काय आपल्याकडे यस टू यस ओ फोर चा मॉलिक्यूल आहे. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते ते तर आपल्याला माहिती आहे, ते आपण नंतर सांगू. पण इथं किती एलिमेंट आहेत रे, किती एलिमेंट आहेत इथं, कोण कोणते सांगा मला. हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन म्हणजे किती एलिमेंट आहेत तिथं, तीन दिसाय का, किती एलिमेंट आहेत तीन. आता जर तीन एलिमेंट इथं असतील तर मग आपण काय युज करणार आहे, यस प्लस झेड. तीन एलिमेंट आहे म्हणून तीन घेतलेत मी इथं, एक्स घेतला वाय घेतला आणि झेड घेतला. जर चार एलिमेंट असते तर काय घेतलं असतं मी, एक्स वाय झेड आणि पुढचा चौथा कोण घेतला असता. एबीसीडी जे आहेत ना, ए असेल बी असेल काही पण घ्या, आपल्याला याच्याशी काही काम आहे का रे. हा फक्त तिथं मामा म्हणून आणलाय आपण कामापुरता आहे ना. सुना एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू झिरो. सो एक्स काय, एक्स इक्वल्स टू हायड्रोजन, वाय इक्वल्स टू सल्फर अँड झेड इक्वल्स टू ऑक्सिजन आहे ना. अरे का लक्षात. आणि एक्स ची व्हॅल्यू कोणाची काढायची, आपल्याला सल्फरची व्हॅल्यू काढायची आहे ना. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट, क्वेश्चन काय म्हणतो आपला, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर. सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, एक्स ची सॉरी वायची, कशाची काढायची आहे, वायची व्हॅल्यू आहे ना. मग कसं काढणार आहे लक्ष द्या, कसं काढणार आहे. सुना एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू झिरो. एक्स किती आहे तिथं, हायड्रोजन किती आहे, ट्वाइस एक्स आहे का, दोन हायड्रोजन आहेत ना, दिसलं का रे. सल्फर किती आहे, सल्फर किती आहे, वाय किती आहे, एकच आहे. झेड किती आहे, ऑक्सिजन किती आहे, फोर इंटू झेड इक्वल्स टू झिरो. समजलं का. मग आता हे तर झालं, आपल्याला माहित आहे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, प्लस वन. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट, सो पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सो टू इंटू प्लस वन दिसलंय का, प्लस वाय प्लस फोर इंटू मायनस टू इक्वल टू हा मायनस टू आहे रे, झेड नाही येतो, दिसलं का. काय असणार आहे मग, करा कॅल्क्युलेट. बे ग बे अरे वाय प्लस फोर इंटू टू मायनस. समजलं का. समोर काय असणार आहे, वैभव पैडंकर आवाज येतोय का, नाही येतोय माझा. हा बरा, हाऊ टू कॅल्क्युलेट द नेक्स्ट स्टेप, व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप, काय असणार आहे. चला आफ्टर चेंजिंग द साइड y इक्वल्स टू काय असणार आहे, दॅट इज मायनस टू प्लस एट. हा एट काय मायनस, मग तिकडे गेल्यावर तो काय होईल प्लस, आणि हा टू काय प्लस, तर त्या साईडला गेल्यावर तो काय होईल मायनस. एक लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं, या बरोबरचे जे काही साईन आहे, आपले इक्वलचं जे काही साईन आहे, त्याच्या राईट हँड साईडला जर जे साईन असेल ते लेफ्ट हँड साईडला काय होतं, अपोजिट. मायनसचे प्लस आणि प्लसचे मायनस, दुसरं काहीच नाही. आणि आपल्याला तर माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, मायनस प्लस वजा एक, सुना दॅट इज मायनस सिक्स का, फक्त सिक्स प्लस
आले का लक्षात? तो वाई ची वैल्यू किती आली? प्लस 6 आणि सर्वात शेवटी तर आपल्याला माहित आहे हेन्स दिसतंय का? हेन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इंग्लिश मध्ये ऑक्सिडेशन स्टेट सल्फर इक्वल टू प्लस 6 असं दाखवायचं त्यांना की आम्हाला इंग्लिश येतो. आले का लक्षात? कारण सायन्सचे स्टुडंट आहे ना आता आपण, तर दॅट इज अवर ऑक्सिडेशन स्टेट. समजून आलं का? तर या तऱ्हेने ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची असते. इझी आहे ना कि हार्ड आहे? सागर आहे लवकर. इझी आहे का हार्ड आहे? हा नेक्स्ट. आता झाला आपला क्वेश्चन नंबर 3. एक क्वेश्चन नंबर शेवटचा घेतो आज आणि नंतर होमवर्क देतो. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन. पण कुठे कुठे कुठे? सीओ टू. सीओ टू मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. सीओ टू मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे कोणाचे? कार्बन सी. दिसलाय का नाही दिसला? दिसलाय का नाही दिसलाय? दिसला. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन. समजून आलं का? काय असणार आहे? काय असणार आहे आपलं? तू किती डिजिट आहे तिथं? किती एलिमेंट आहे? दोन. सुनाव काय असणार आहे? सीओ टू गिव्हन काय आहे तुम्हाला? सीओ टू आहे ना. सुनाव एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो. दोनच एलिमेंट आहे, एक ऑक्सिजन आहे आणि एक कार्बन आहे. म्हणून मी काय घेतलं? एक एक्स घेतला आणि एक वाय घेतला. जर तीन चार एलिमेंट असते तर मी इथं आणखी वाढवले असते. एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस ए प्लस बी प्लस सी प्लस डी जेवढे एलिमेंट असतील तेवढे. पण मला माहितीये का इथं किती एलिमेंट आहे? देर इज ओनली टू एलिमेंट. सो नाव हिअर द इक्वेशन विच इज एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो. आता या मॉलिक्युल वरती काही चार्ज आहे का? नाहीये. म्हणजे याची इथं काही येणार आहे? झिरो. सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट इट? सो एक्स म्हणजे काय? कार्बन. आणि वाय म्हणजे काय? ऑक्सिजन आहे ना. सो नाव काय असणार आहे? एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो. बट आपल्याला माहित आहे ऑक्सिजन किती आहे इथं? काय असणार आहे? वन एक्स प्लस किती वाय आहे? ऑक्सिजन किती आहे इथं? टू इंटू वाय. समजलं का? वाय म्हणजे काय आपला? ऑक्सिजन. पण किती ऑक्सिजन इथं? दोन. म्हणून हा कोएफिशिएंट दोन आलाय. दिसलाय का इथं? नाउ नाउ अवर नेक्स्ट स्टेप मल्टीप्लाय. बट वी ऑल्सो नो दॅट व्हाट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन नॉर्मली. तर पुट द वॅल्यू एंड गेट द आंसर. वन एक्स प्लस टू इंटू मायनस टू. व्हाट इज युअर आन्सर? सांगा. एक्स प्लस मायनस फोर. मायनस फोर आहे ना इंटू मायनस टू. आनंद समजलं का मला? एक्स इक्वल टू प्लस फोर. करेक्ट करेक्ट एकदम परफेक्ट. एक्स इक्वल्स टू काय असणार आहे? एक्स इक्वल्स टू प्लस फोर. कसं येणार आहे? एक्स इक्वल्स टू प्लस फोर. हे साईड केली चेंज. समजलं का? हा एरो कशासाठी दाखवला मी? साईड चेंज केली आहे म्हणून. आलंय का लक्षात? सो नाउ दॅट इज युअर बेस्ट. हेन्स काय आहे मग सर्वात शेवटी? हेन्स द ऑक्सिडेशन हे असं लिहिलं ना याचा एक मार्क एकदम करेक्ट. एकदम करेक्ट परफेक्ट. हेन्स द ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस फोर. आलंय लक्षात? सो हे झाले इक्वेशन. आता तुम्हाला काहीतरी मी जबरदस्त होमवर्क देतो. देऊया होमवर्क नक्की. चणाव होमवर्क याचा स्क्रीनशॉट घेतला असेल ना? चणाव होमवर्क पहिले ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आपला क्वेश्चन जसाच्या तसा. फक्त ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे मी ते या लाईन मध्ये लिहितो आणि मॉलिक्युल या लाईन मध्ये लिहितो. जसं कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन CH4. मिथेन मधून कोणाची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे? कार्बनची. समजलं का? दुसरं एक्झाम्पल कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट इज दुसरा एक मॉलिक्युल घेऊ आपण तिथं PCl5. फॉस्फरस इन PCl5. समजलं का? फॉस्फरस पेंटाक्लोराइड याचं नाव काय आहे? याला म्हणायचं मिथेन. नाव पण लिहून देतो रे.
समझ लगा? या तो नाम है फॉस्फो रस पेंटा क्लोराइड, समझ लगा? नेक्स्ट थर्ड वाला कौन है, थर्ड वाला कौन है, कैलकुलेट द ऑक्सीडेशन स्टेट ऑफ, दिसो डाल रे, दैट इज कैलकुलेट द ऑक्सीडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO2, सल्फर डाइऑक्साइड मध्ये, समझ लगा? SO2 है हा, काढू शकता? तीन होमवर्क है, खालचं दिसून नाही राहिलं का, इथं देतो बघा. थर्ड वाला कैलकुलेट द ऑक्सीडेशन स्टेट ऑफ सल्फर कशा मध्ये, SO2 मध्ये, SO2 च्या मॉलिक्युलर मधून सल्फर ची ऑक्सीडेशन स्टेट काढायची, समजून आलं ना? त्यानंतर फोर्थ, दॅट इज कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एस टू, किंवा आता तुम्हाला जर जास्त कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल दिला सी एस ओ फोर, म्हणजे कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन सी एस ओ फोर कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट मधून ऑक्सिडेशन स्टेट काढा, आलाय का लक्षात? तो हे चार एक्झाम्पल आहेत, कोणाला काही डिफिकल्टी, प्रत्येक मॉलिक्युलचं नाव देऊन राहिलो, याला म्हणायचं मिथेन, याला म्हणायचं पीसीएल फाईव्ह ला फॉस्फरस पेंटाक्लोराईड, याला म्हणायचं सल्फर डाय ऑक्साईड आणि याला म्हणायचं कॅल्शियम सल्फेट, समजलं का इथपर्यंत? हियर वी कम्प्लीटेड टुडेज लेक्चर दॅट इज अबाउट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एनी एलिमेंट, ओके? सो हे लिहून घ्या, याचं होमवर्क मला आवर्जून सेंड करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना आवर्जून सांगा का आपले ऑनलाईन फाउंडेशन कोर्स सुरू झालेला आहे, ओके? तो स्टॉप करायचं का इथं? ओके, क्लिअर आहे? ओके, बाकीचं बघू आपण आता उद्या. थँक्यू.